बहुजन समाजाच्या विविध न्यायहिताच्या मागण्यांना घेऊन महाराष्ट्र बहुजन सेनेने आंदोलनाची हाक दिली आहे. या संदर्भात 21 जानेवारीला साखळी उपोषण करण्याबाबतचे निवेदन पत्र संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला सादर केले. बहुजन समाजाच्या न्यायहिताच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. तसेच शासन प्रशासनाच्या दिरंगाई व उदासीन भूमिकेमुळे विविध जाती समूहांच्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. या संदर्भात अनेक तक्रारी महाराष्ट्र बहुजन सेनेला प्राप्त झाल्यात. या प्रकरणी प्रशासन दरबारी आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्र बहुजन सेनेने येत्या 21 जानेवारी रोजी जिल्हा कचेरीवर साखळी उपोषणाची हाक दिली आहे. याबाबतचं निवेदन संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या संदर्भात संघटनेचे सचिव संगदीप घुगरे यांनी सांगितलं. महाराष्ट्र बहुजन सेनेच्या वतीने येत्या 21 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजकीय विविध संघटना व विविध आंबेडकरी समाजाच्या मागासवर्गीय समाजाच्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. माझी सैनिकाच्या जमिनीचा प्रश्न, गारांधारकाचा प्रश्न, आदिवासी व भूमिहीनांचा प्रश्न, मच्छीमारांचा प्रश्न अशा विविध प्रश्नांच्या मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही 21 जानेवारीपासून आंदोलन करणार आहोत. शासनाने या सर्व घटकाला दुर्लक्षित केले आहे. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी हे शासन दुर्लक्षित आहे आणि कोणत्याही मागण्या आमच्या मान्य होत नाही. या सर्व मागण्या घेऊन आम्ही 21 जानेवारीला या ठिकाणी उपोषण करणार आहोत.